कशाला तोंड उचकटायचं म्हणते मी येळ प्रसंग बघावा माणसानं आणि मग भांडावं उगा उचलली जीभ लावली टाळ्याला हि तर आम्ही काय भांडे आलो नाही उगा आपल्या देवानं तोंड दिलं म्हणून बोल सुटली आता ग बया आता बरं पटाया लागलंय दोघींच इसरला वय घर सोडून जाताना एकमेकींचा त्वाण बी बघणार नव्हतात आता बरं एका ताटात जेवायला लागल्या गप्पस हे बघ द्रुपदी दिलेल्या घरची आहेस इसरायचं नाही आम्ही आमच्या घरात भांडू नाही तर एकमेकांच्या उरावर बसू त्यात तू बोलायचं नाही पाहुणे आहेस पाहुण्यासारखी रा आता पाहुणेच आहेस तर बोलावला कशा पाय नाहीतरी पुढचं समजत तुम्हीच तर ठरवणार आहात न मला मेलीला विचारताय कोण माहित आहे ना व कोणी विचारणार नाही तर मग कशाला तोंडाने विचारायचं म्हणते मी अरे दादा तू एवढा मोठा ना रे एवढे समदे मला बोलतायत पण तोंडून एक शब्द भी फुटत नाही तुझ्या आता माझं सोमा दादा असता तर कुणासनी एक शब्द भी बोलू दिला नसता नाही तर तुम्ही दोघ भाऊ बायकांच्या ताटाखालचा मांजर आहेसा मांजर ध्रुपदे गप्प बस जरा अग येळ काय प्रसंग काय आणि काय चाललंय तुमच मी बी तेच सांगते काय तो सोक्ष मोक्ष एकदाच लावून टाका आणि मिटवून टाका काय तर मी इथं राहणार नाही आमच्या घराचं चांगलं भाव असं वाटतच नाहीला नाहीतर मेली ते टिकली माहेरचं खायला बसलीये सासऱ्याचं वर काढतीय माहेरचं नायनाट करून अग काय बोलतेस तू वहिनी हे तुमच्या वाईटाचा विचार करते वय हाय मी तीन भावांच्या पाठची टिकली आणि सासरच्या वर बी काढतीया पण म्हणून तुमचं वाईट व्हावं असा विचार माझ्या मनाला शिवला बी नाही अरे बस आता अरे आता तरी थांबवय सगळं त्या माऊलीच्या मनाचा जरा विचार करा की उगा आपलं वचा 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 वचा
चला पांडुरंगा हे बक्षुशे, तू भीमाला माझे लेकीवानी आहेस, तुझ्या वाईटाचा विचार नाही यायचा माझ्या मनात, पण तू बी आता तुझं मन मोठं कर आणि हळूहळू विसर त्या स्वामाला. अगं तो जन्मला तेव्हा 5 वर्षाचं होतो मी, आज बी आठवते. आय बोलली, ह्यो बघ तुझ्या पाठीवरनं तू भाव आणलास, म्या बी मांडी घालून शान बसलो. आईनं एवढ्याशा स्वामाला माझ्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाली, रामजी घेशील ना वा लहान भावाची जबाबदारी. म्या बी म्हटलं, वय घेईन की, आणि नाव बी म्याच ठेवल, तेच सोमा. आमचं हे लई सोमा भाऊजींच लई लागून राहिलं बघा त्यांना. वय सोमा माझ्या परीस मोठा असला तरी कधी दादागिरी नाही केली माझ्यावर, लई करायचा तो माझ्यासाठी. आता जर इथं असता तर वहिनीची अशी अवस्था बघावली पण असती त्याला. कार देवानं माझ्या सोमादाचा तसा घेऊन गेला, आई बापाच्या माघार ती आणि वहिनीचा आधार होता या घराचा, त्यानंच तर सांभाळलं घराला. आता वहिनी एकटी या घराला कशी सांभाळणार देवा. म्या काय म्हणते ताय, अशा वेळेस बोलायचं चुकीचं आहे, पण बघा बोलायचं पाहिजे ना. मी काय बोलते, सोमा भाऊजींना इसरा तुम्ही. अगं तुमचं वय नाही झालं अजून, तुमचा इसार करा जरा, आम्ही त्यांच्यासाठी मागणी आणू. काय असं एकटं किती दिवस अजून जगणार वय, शेवटी आपल्या हक्काचं माणूस लागतंच की. बरोबर आहे, अगं आमच्या सगळ्यात तूच एक शिकलेली आहे. सोमा भाऊजी इतकं मोठं तरी बी तू लगीन केलंस त्यांच्या संग, कोवळी पोर ग तू. असं पांढरं कपाळ घेऊन घरात राहिलीस तर आम्हास नाही आवडायचं ते. आणि आता काय पॉर्टर बी नाही पदरा, तर मग मागची काय काळजीत नाही म्हणा की. हे बघ तुझ्या भल्याचा विचार चालू आहे इथं, आणि तुझ्या मार्चांशी बी बोललो आम्ही, तुझा भाव तर म्हणाला माझी भन तुमच्या घरी दिली, आता त्याचं काय बी करा पण परत पाठवू नकास. शेवटी भाव असतो की हा, अशी बैठका पाळ पांढर घेऊन परत आली तर कोणत्या भावाचा आनंद होईल. आता वयानं तू माझ्या परीस लहान असशील तरी मानानं मोठी आहेस, तुझ्या वाईटाचा विचार केला तर सोमा दादा आमासनी माफ नाही करायचा. माझ्या जावचा लांबचा मावस भाव आहे, लय चांगला माणूस आहे. पहिली बायको पळून शान गेली या, तीन पोर बी पदरात आहेत, पण माणूस लय चांगला आहे आणि पोरांसाठी इद्वेशी लगीन करायला बी तयार आहे. तुझा होकार असेल तर सांग, माझ्या शब्दाबाहेर नाही तो. पण म्हणते एवढ्या लांबचं नातं करायची काय गरज हा, आणि तो माणूस एवढा चांगला आहे तर बायको का पळून गेली त्याची, काहीतरी खोट असेलच की. नाहीतर काय, त्याशिवाय काय पळून जाणार आहे बायको. आणि तीन पोर पदरात म्हणजे ताईंनी काय त्या तीन पोरांचं करत बसायचं, मग स्वतःच जगायचं कधी हा. ते काय नाही, माझा आत्याभाव आहे, त्याची पहिली बायको पळून नव्हती गेलती, आजार झालता त्यात गेलती ती, आणि तीन पोर नाही त्याला एकच पोर आहे, ती पोर पण त्याच्या पहिल्या बायकोच्या माहेरच्यांकडे आहे, म्हणजे पोरी सांभाळायची काळजीच नाही. बाकीच्या आणि घोर बिल्लय मोठा आहे बघा. तो तुझा भाऊ ज्याला आजार झाला मग त्याच्या बायकोला झाला ती मेली हा, आणि तो बी एवढा का सांभाळणार पोरीला, म्हणून तिचे आई बाप तिला घेऊन गेले तोच वय. अग एवढी नाही झाली आपल्याला सुशी. मी काय म्हणते सुशी, माझा सख्खा भाऊ आहे, तो बी एवढा बी नाही आणि लगीन बी झालं नाही त्याच. अग लई सुखात ठेवील तुला त्योच वय, त्याला धड दिसत बी नाही म्हणून आज पात्र त्याच लगीन झालं नाही आणि म्हणे तो सुखात ठेवील. ऑपरेशन होणार आहे. हा का, पण ऑपरेशन होऊन पण दिसल याची काही गॅरंटी देता येत नाही ना. गप्प बसा जरा. अरे जा.
जरा तर विचार करा तिचा. अरे विचार करूनच बोलते माझी बायको. विचार? अरे कसला विचार करतीय? तिच्या नावावर असतील संदे पैक सौताच्या घाशात घालाया. आपल्या बेवड्या भावासंग ती लगीन दौडायचा विचार. अरे होय का? आणि वहिनी नाही का स्वतःच्या आंधळ्या भावाला तिच्या गळ्यात बांधायचा विचार करीत? गणू आंधळा नाही ती हो, दिसाय कमी आहे फक्त. तुझ्या बायकोच्या भावासारखा बेवडा तर नाही ना. अरे ते काय बी असू दे, लगीन होईल तर लक्ष्मीच्या भावासंग, नाही तर होणार नाही. अरे मी अभी बघतो कसं होतंय लगीन ती. अरे कसं नाही होय, आम्ही करून दाखवतो बघ लगीन तुला. मी अभी होणार तर माझ्या भावाशीच होणार. होऊ द्यायचो खूप ऐकून घेतलं सगळ्यांचं. इतका सर्व खटाटो फक्त प्रॉपर्टीसाठी? तुमच्या भावाशी प्रॉपर्टीसाठी लग्न केलं नव्हतं मी. सासूबाईंनी हे घर आमच्या नावावर केलं, माझं लग्न इतर कोणाशी केलं, तर हे सर्व तुम्हाला परत मिळणार? पण हे सगळं तुमचं नाहीये, तुम्हाला कोणी सांगितलं? अग पण जे काय हिस्स होतील त्यातलं तुला देऊ की आम्ही? शेवटी सोमा भाऊजीची बायको आहे तुम्ही, तुम्हाला मी काहीतरी मिळालं पाहिजे का? कळतंय आम्हाला. पण मला लग्न नाही करायचं. अरे आता समजत जर स्वतःच्या घशात घालायचं ठरवलीस हा, तर कशा पाय करशील तू लगीन? अरे जरा इतरांचा विचार कर की हा. म्हणे लगीन करायचं नाही, आमच्या आयुष्यावर कशा पाय वरवंटा फिरवायला लागलीस? हिच्या यारानं शिकवलं असेल हिला, नाहीतरी त्या राजा बरोबर लफड होत हिच. समजा गावासनी ठाऊक आहे म्हणून तर माझ्या आरा सोमा दादाच्या गळ्यात बांधली हिला, नाहीतर काय? आणि आता का दादाच राहिला नाही तर ही बया परत जायला मोकळीच की. हे बक्षुषे, आम्ही तुझं लगीन त्या राजा संगट लावून द्यायला तयार आहोत, मग तर करशील नव लगीन? अगं पोरी लगीन कर, तुझा हिस्सा घे आणि लांब जा. इतर राहिलीस तर ही गिधाड जगून नाही द्यायची तुला. वा हा मी गिधाड. गणू तोंडावर जरा. हो गबसा, जेव्हा बघावं तेव्हा तिचा पुळका येत असतो तुम्हाला. अहो दादा काय बोलताय, राजा माझा फक्त मित्र होता, घरच्यांनी माझ्यावर संशय घेतला आणि माझं लग्न यांच्याशी लावून दिलं. माझ्या मनात यांना जे स्थान आहे ते कुणीच घेऊ शकत नाही, अगदी राजा सुद्धा. आणि काय गं द्रुपदे, तू माझ्या चरित्रावर बोट उचलते. तुझ्या दादाला कधीच मुलबाळ होणार नव्हतं म्हणून त्यांचं लग्न माझ्याशी लावून दिलं. आणि मंजू वहिनी, जर दादा मला मुलीप्रमाणे मानतात तर तुमची मुलगी का होऊ शकत नाही? आणि काय गं लक्षी, लहान जाऊ असलीस तरी वयानं मोठी ना, मग एका व्यसनी माणसाशी लग्न लावण्याचा विचार तुझ्या मनाला शिवतोच कसा? आणि गणू भाऊजी, मोठी वहिनी आई समान असते, त्या आईच्या चारित्र्यावर चिखल फेकताय, काय वाटत असेल यांना, कशी आत्म्याला शांती मिळेल? ते काही नाही, सासूबाईंनी हे घर मला सांभाळायला दिलं, मी कोणाशीही लग्न करणार नाही, यांच्या मागे या घराची दशा व्हायला मी देणार नाही. ही अशी ऐकायची नाही, हिला घराबाहेर काढलीच पाहिजे. काढा म्हणजे सोड तिला. आम्हास्ती हसता ना व गावकऱ्यानो, तुम्ही ही तुमची लाडकी सती सावित्री सुशी, नवरा मरून 15 दिवस बी झाला नाही तर सौताच्या लग्नाविषयी बोलते. आता तुम्हीच काय ते ठरवा. नाही तर काय, जी बी झाडत नाही जी करा काय, बघा तर तुम्हीच. आमच्या सोबत फसवणारी बाई सोडायचं नाही, मारायला मारा मारायला मारायला मारा मारायला. चला रे सुशे, सुशे वहिने, वहिने चांगलं सांगितलं तर समजलं नाही, उगीच जीवास मुकली. आता काय करायचं वहिन्यानो?